अरविंद केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टामध्ये आणलं जाणार आहे, तर पीएमएलए कोर्टात थोड्याच वेळामध्ये सुनावणी होणार आहे. अरविंद केजरीवाल यांना जेल होणार की बेल याचा फैसला आता थोड्याच वेळात होणार आहे. मध्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल यांना काल संध्याकाळी अटक करण्यात आली होती आणि त्याच प्रकरणामध्ये आता ईडीच्या विशेष न्यायालयात पीएमएलए कोर्टामध्ये त्यांना आणलेलं आहे आणि कोर्टात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. त्यामुळे आता सुनावणी दरम्यान नेमकं काय होणार, अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना आता अटक होणार की त्यांना दिलासा मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तर तिकडची दृश्य आपण बघू शकतोय, राजधानी दिल्लीमधली ही दृश्य. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो कारण आप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे, आक्रमक पद्धतीनं आंदोलन केलं जात असतानाच आता आपचे सर्वे सर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टामध्ये आणलेलं आहे. पीएमएलए कोर्टामध्ये थोड्याच वेळात सुनावणी सुरू होईल. तर या सुनावणी दरम्यान नेमकं काय होणार, पीएमएलए कोर्ट अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये पाठवणार की बेल देणार याकडे आता सर्व देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. मध्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. याआधी ईडीनं त्यांना 9 वेळा समन्स बजावलेलं होतं, चौकशीसाठी बोलावलं होतं, पण हे समन्स बरोबर नाहीयेत असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी हे चौकशीला सामोरे गेलेले नव्हते आणि त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्याचंही पाहायला मिळालं होतं. पण दिल्ली उच्च न्यायालयातून त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालं नाही आणि त्यानंतर लागलीच ईडीची टीम त्यांच्या घरी काल संध्याकाळी पोहोचलेली होती आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे. काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर आता या अटकेमुळं आपवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या प्रचारावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान ही एक्सक्लुझिव्ह दृश्य दिल्लीमध्ये आपण बघू शकतोय. अरविंद केजरीवाल यांना कोर्टामध्ये आणलेलं आहे, पीएमएलए कोर्टामध्ये अगदी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि या सुनावणीकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. तर तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघू शकतो, राजधानी दिल्ली इथली ही दृश्य आहे, पीएमएलए कोर्टासमोरची दृश्य. या ठिकाणी अरविंद केजरीवाल यांना आणलेला आहे आणि त्याचबरोबर आपचे नेते सुद्धा मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे. सुरक्षा यंत्रणांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मध्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये आता केजरीवाल यांचा फैसला आता होणार आहे. भवितव्य त्यांचं आताच्या या सुनावणीमध्ये ठरणार आहे कारण पीएमएलए कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल यांना पुन्हा जेलमध्ये पाठवलं जातं की त्यांची सुटका केली जाते, त्यांना बेल मिळते याकडे आता लक्ष लागलेलं आहे. जर त्यांना जेलमध्ये पाठवलं तर पुढे आप नेमकं काय करणार याविषयी सुद्धा आता प्रश्न विचारले जात आहेत कारण अरविंद केजरीवाल हे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही असं आपच्या मंत्री आतिश यांनी काल सांगितलेलं होतं आणि त्यानुसार अजूनही अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला नाहीये. ते जेलमधूनच आपलं सरकार चालवतील असं आपच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे जर पुन्हा पीएमएलए कोर्टामध्ये त्यांना जेलमध्ये पाठवलं तर काय होईल आणि कशा पद्धतीनं जेलमधून अरविंद केजरीवाल हे सरकार चालवणार याकडे लक्ष आहे. तर दुसरीकडे जर त्यांना बेल मिळाली तर काय होईल असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.